नेवासा मधील काशी विश्वेश्वर मंदिरात दानपेटी फोडणारा आरोपी नेवासा पोलिसांनी 4 तासात जेरबंद केलाय. 23 जून रोजी रात्रीच्या सुमारास काशी विश्वेश्वर मंदिर गाभाऱ्यातील 3 दानपेट्यांचे कुलूप एका अनोळखी इसमाने मंदिराच्या भिंतीवरून आत उडी मारून तोडून दानपेटीतील रोख रक्कम 8,000 ते 10,000 रुपये चोरून नेले होते. या अज्ञात चोराविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण कुसळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र केदार, पोलीस नाईक शहाजी आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक यांचे पथक तयार करून आरोपींच्या शोधाकरिता रवाना केलं. तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मंदिरातील दानपेटीतील पैशांची चोरी करत असताना महेश गोंजारी रहणार निवासा बुद्रुक हा त्यात दिसून आला. त्यावरून पथक लगेच संबंधित आरोपीच्या शोधासाठी त्याच्या राहत्या गावामध्ये गेले असता तो त्याच्या राहत्या घरी आढळून आल्याने त्याला ताब्यात घेत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या समक्ष हजर केले असता त्याने आपणच चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला. तर महेश गोंजारी याला या गुन्ह्यात अटक करून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शहाजी आंधळे हे करतात. प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, न्यूज टुडे 24, नेवासा, अहमदनगर.